म्हणजे मी मागच्या थोड्या काही गोष्टीला उजाळा करून देतो. चार पाच महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये काही घटना घडत राहिल्या. त्या घटनेच्या संदर्भामध्ये त्यामध्ये छोटासा एक गणेश कारखाना होता. त्या गणेश कारखान्याची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात काहीतरी थोडाफार विजय मिळाला आणि त्या विरोधकांना आबळ ठेंगणं झालं. पण त्याच्या अगोदर जर इतिहास पाहिला असेल तो कारखाना खऱ्या अर्थाने कोले साहेबांच्या काळात होता. तो बंद पडलेला कारखाना आपल्या सुजयदादांनी चालवायला घेतला आणि पदारमोड करून कारखान्यावर लाखो रुपयाचं कर्ज काढून प्रवारा कारखान्यावर कर्ज काढून तो कारखाना चढवला आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम केलं ते सुजयदादांनी केलं, विखे कुटुंबांनी केलं. आणि आपल्या सभासद कुठला असू, विरोधक असू का जवळचा असू, त्याला सारखा न्याय देण्याचं काम केलं. पण यांच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा कुठल्याही प्रकारच्या अस्तित्वात आल्या नाही. सभासदांना योग्य प्रकारचा न्याय दिला नाही, कामगारांना पगार दिला नाही, अशा प्रकारची परिस्थिती चार पाच महिन्यापूर्वी झाली. मग त्यांना आबळ ठेंगणं झालं. आबळ ठेंगणं झाल्यानंतर प्रत्येकजण यायला लागला. या तालुक्यामध्ये प्रत्येकजण स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं असं म्हणून दाखवायला लागला. पण मला असं वाटतं ह्या तालुक्याचा कुटुंब प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे साहेब शिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटतं. जर आपण पलीकडच्या तालुक्यात गेलो, काल परवा पलीकडून कोणीतरी आलं आणि सांगितलं तुमच्या भागामध्ये खूप दहशत आहे. आमच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची दहशत नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम जर कोणी करीत असेल तर फक्त विखे परिवार करतो, एवढंच मला माहिती आहे. आणि साहेबांची दहशत म्हणतात, मग साहेबांनी एखाद्या भूखंडावर अतिक्रमण केलं का? अरे सांगायला लागेल तुम्हाला, अतिक्रमण केलं का? एखादी गुंठा जागा घेतली का? एखादा गाळा घेतला का? आणि मग दहशत कशाला म्हणतात? आपण सगळेजण प्लॉटिंग करतो, एखाद्या प्लॉटिंगमध्ये एखादा प्लॉट घेतला का? कोणाला हस्तक्षेप केला का? नगरपालिकेमध्ये काम थांबवलं का? आणि मग एक सगळं करता असताना दहशत कशाला म्हणतात? दहशत तर खरी तुमच्या भागामध्ये आमच्या सुजयदादावर हल्ला करण्याचं काम तुम्ही केलं, खरी दहशत तर तुमच्याकडे. पण आम्ही कोणतरी सांगितलं का अभी टायगर जिंदा आहे. आता जर तुम्ही आमच्या तालुक्यात येत असेल आणि वेगळं काहीतरी बोलत असेल आणि आमच्या या लोकांना भेदभाव करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तुमची गय केली जाणार नाही, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. एक थोडा उदाहरण देतो. एक येड्याचं इस्पितळ होतं, ऐकून घ्या. एकदा काही वेडे अचानक जलच्या भीतीवर गेले आणि त्यांना पलीकडे उडी मारायची होती. जलच्या भीतीवर येडे बसलेले असताना तिथला जलर घाबरला. जलर त्यांना म्हणू लागला, अरे बाबांनो खाली उतरा, तुम्हाला लाडू देतो, कपडे देतो, तुम्हाला नवीन कपडे घेऊन देतो. पण ते काय ऐकायला तयार नाही. दुपारचे चार वाजले, जलरचे कर्मचारी पण घाबरले. तेवढ्यात त्यांच्यातला एक येडा आला आणि पुढे आला, जलरला म्हणला मला कात्री आणून द्या. जलरने त्याला कात्री आणून दिली. कात्री या सर्व वेड्यापर धरून जलर म्हणला लवकर तुम्ही खाली उतरा नाहीतर ही भीतच कापून टाकेल. खरं म्हणजे त्या भीतीहून त्यांना उड्या मारायच्या होत्या, पण जलरना सांगितलं तुमची भीत कापून टाकेल म्हणून ते येडे खाली उतरले. अशा प्रकारचं या आपल्या भागामध्ये काही येडे भीतीवर बसतात, त्यांना काही कळतच नाही अशा प्रकारचं मला वाटतं. आणि आपल्या मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती आहे. बाबांनो किती विकास झाला तर तुम्हाला आम्हाला जर माहीत असेल तर साहेब महसूल मंत्री झाल्यानंतर या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकांना त्यांच्या जमिनी परत केल्या का नाही? अरे केल्या का नाही? तुम्ही बोले तर पुढे साहेबांना कळेल का नाही? त्या जमिनी परत केल्या का नाही? वर्ग दोनची एक केली का नाही? मोठ्याने बोला ना. आणि मग हे सगळं करत असताना आपल्या भागामध्ये विकासाचं जाळं झालं का नाही? एमआयडीसी आली का नाही? रोजगार कोणाला उपलब्ध होणार आहे?
कोणला? मग मोठ्यांनी सांगा ना साहेबांना, रोजगार कोणाला उपलब्ध होणार आहे? आपल्या कर्नाला. या भागामध्ये प्रत्येक विकास करण्याचं काम, या भागामध्ये प्रत्येकाचं रस्त्याचं काम, आणि या भागात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक खेडोपाडी पाण्याची व्यवस्था झाली का नाही? निळुंड्याचं पाणी कोणी आणलं? कोणी आणलं? आणि मग निळुंड्याचं पाणी आणलं आणि आपल्या मतदारसंघातले नामदार साहेबांना खऱ्या अर्थाने इतके भाग्यवान आहे की देशाचे पंतप्रधानचे हस्ते त्यांना तो कार्यक्रम करायला लागला, एवढे मोठे भाग्यवान आपले साहेब आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालय आलं की नाही? अरे आलं की नाही? मग ते कोणासाठी आणलं? मग आपल्यासाठी जर आणलं तर उद्या आपला शिर्डी मतदारसंघ सुद्धा हा जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम नामदार साहेबांनी केलेलं आहे. मग आपल्याला नगरला जायला लागत होतं की नाही? मग ते सगळे काम आपल्याला इथं उपजिल्हाधिकारी म्हणून साहेबांनी आणले. त्याच्यासाठी 20 एकर 25 एकर जमीन दिली, त्याच्यासाठी 100 एकराचा निधी, 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. आणि जे जवळपासचे 10-12 गावं असतील ते भविष्य काळात आपल्या भागात येतील, आपली आर्थिक सुभता वाढणार का नाही? मोठ्याने बोला जरा, जवळची व्यवस्था केलेली आहे तुमची. आपल्याकडे लाडकी बहीण योजना आली का नाही? एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, सगळ्यात जास्त जर लाडकी बहिणीची योजना जर राबवली असेल तर आपल्या तालुक्यामध्ये राबवली राधाकृष्ण विखे पाटलांनी. वैरुद्र योजना आहे का नाही? डोळ्याचे चष्मे भेटले का? कंबराचे पट्टे भेटले का? हाताची काठी भेटली का? कंबराचे बेल्ट भेटले का? आणि मग या सगळं कोणी केलं असेल तर ते सुजय दादांनी ही योजना आपल्यापर्यंत पोहोचवली का नाही? अरे पोहोचवली का नाही? आणि मग मी अयोध्येला गेलो होतो दादा, अयोध्येला गेलो होतो. अयोध्येला गेल्यानंतर तिथं दर्शन वगैरे झालं, तिथले आमदार भेटले, ते म्हणे आप कहां से? मी सांगितलं मैं शिर्डी का हूं. बोले वहां से विधायक कोण आहे? मी त्यांना सांगितलं शिर्डी मतदारसंघ बाबांचा सबका मालिक एक संदेश देणारे या शिर्डी विधानसभेमध्ये जो विकासाचं काम केलं, सर्वसामान्य माणसाचं आश्रू पुसलं, सर्वसामान्य माणसाला बरोबर घेतलं, सर्व घटक पक्षांना एकत्र घेतलं, इथं कधी जाती ते निर्माण केला नाही, त्या व्यक्तीचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील असं मी त्यांना सांगितलं. आणि अभिमानाने स्वाभिमानाने त्या आमदाराला सांगितलं का हमारे पास एक ही विधायक आहे, एक ही नामदार आहे जिसका नाम राधाकृष्ण विखे पाटील आहे, जो सबको लेकर साथ में चलता आहे. आता मला वेळेचं थोडं बंधन आहे, दादांनी पण तिकडून डोळे ओटरले, मी थोडं थांबून घेतो. मी साहेबांसाठी एक शेर शायरी म्हणू म्हणू का? मी दादासाठी एक पहिली म्हणतो आणि मग साहेबांसाठी एक म्हणतो. मंजुले से अपनी डर ना जाना, मंजुले से अपनी डर ना जाना, रास्तों की परेशानी टूट ना जाना, जब भी जरूरत हो जिंदगी में किसी अपने की, जब भी जरूरत हो जिंदगी में किसी अपने की, सुजय दादा हम आपके अपने हैं, ये भूल मत जाना. आता साहेबांना किती मतं निवडून द्यायचं आहे? 1 लाखाच्या पुढं. मग साहेबांसाठी, जितेंगे नामदार विखे साहब फिर उसी अंदाज में, जितेंगे नामदार विखे साहब फिर उसी अंदाज में, कई बादल छानों से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता. समझ लगा? म्हणजे कोणी किती या ढगाळ वातावरणामध्ये काही होणार नाही, आमचा सूर्य कधी संपणारा नाही, त्याचं अस्तित्व कधी संपणार नाही. आता आपल्या सगळ्यांना काय काम करायचं माहितीये का? आपल्याला इनामदारीने काम करायचं, विधिवत प्रत्येकाच्या घरात जायचं. प्रत्येकाला नामदार साहेबांनी जी पुस्तिका दिली, जे काम विकासाचं केलं, ते काम शेवटपर्यंत सगळ्यांना सांगायचं. आणि मला एकच सांगायचं, हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, इथं भेदभाव झाला का कधी? मग हे सगळं करता असताना लोकांना सांगायचं, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असं एक काम केलं पाहिजे प्रत्येकाने का या तालुक्यातला आमदार महाराष्ट्रामध्ये एक नंबरनं विजय झाला पाहिजे, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. धन्यवाद.
टाइम जास्त झाला त्याबद्दल दादांची दिलगिरी मागतो आणि थांबतो।